नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला प्रश्न एका चौरसाकृती शेतीची बाजू तीनशे मीटर आहे तर रुपये वन पॉइंट टू फाईव्ह प्रति म्हणजे सव्वा रुपये प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाटीकरण करण्याचा खर्च काढा आता इथे दिलेला आहे तुम्हाला चौरसाकृती शेती दिलेली आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे काय वापरायचं आहे हा कन्सेप्ट माहिती करून घ्या कारण की हा शेत आहे समज त्याची बाजू ए आहे जर हे मला हे पूर्ण शेत म्हणजे आतमधला सगळा पार्ट जर मला ह्याचा पूर्ण पार्ट सपाट करायचा असेल तर मला इथे म्हणजे इन शॉर्ट ह्याचं क्षेत्रफळ वापरायचं आहे क्षेत्रफळ वापरायचं आहे आणि जर मला फक्त इथे रोड बीड बांधायचा असता तर मी इथे फक्त सरकम्फरन्स वापरलं असतं ह्याच्यामधला फरक जाणून घ्या सरकम्फरन्स किंवा ज्याला सॉरी सरकम्फरन्स म्हणतो पेरिमीटर ज्याला पेरिमीटर म्हणतात किंवा परिघ म्हणतात तर हे झालं किती तर इथे तुम्हाला पहिले सगळ्यात पहिले क्षेत्र काढून घेऊ क्षेत्रफळ किती क्षेत्रफळाला तुम्हाला हे वन पॉईंट टू फाईव्हचा प्रति चौरस मीटर दराने रेट लावायचा आहे तर हे तीन गुणीला तीन नऊ येतात आणि हे एक दोन तीन चार चार शून्य म्हणजे नव्वद हजार चौरस मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर येईल तर ह्याला रेट आहे तुमचा वन पॉईंट टू फाईव्ह प्रति चौरस मीटर तर नऊ हजार गुणीला वन पॉईंट टू फाईव्ह तर वन पॉईंट टू म फाईव्ह इथे दोन शून्य कटले तर हा एकशे पंचवीस होईल पूर्ण कारण की हा शून्य कटल्यावर हा पॉईंट असतो इकडे शिफ्ट होईल आणि हा शून्य कटल्यावर हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल म्हणजे एकशे पंचवीस गुणीला नऊशे तर एकशे पंचवीस गुणीला नऊ करू आणि त्याच्यावरती दोन शून्यला दोन शून्य ठेवून देऊ तर इथे दोन शून्य कुठे कुठे आहेत तेवढंच ऑप्शन ठेवा कारण की नवा पाचशे पंचेचाळीस शेवटी पाच आहे ऑप्शन क्रमांक चार तुम्ही इथे डोळे झाकून मारू शकता तरी सुद्धा आपण एकदा कन्फर्म करू नऊ पाचशे पंचेचाळीस हातचे आले चार नऊ दोन्ही अठरा आणि चार इतात बावीस हचला दोन नऊ आणि दोन अकरा म्हणजे अकरा पंचवीस म्हणजे एक लाख बारा हजार पाचशे रुपये ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद